नमस्कार, मी सुवर्णा दुसाने। निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आणि त्याच निमित्तानं आज आपण पाहणार आहोत विशेष कार्यक्रम दिल्ली 7। दिल्लीमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानं त्यानंतर ही राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे। मात्र येऊ घातलेल्या 16व्या लोकसभा निवडणुकांवर त्याचे नेमके काय परिणाम होणार आहेत, नेमकी राजकीय समीकरणं कशी असणार आहेत, हे आपण पाहणार आहोत दिल्ली 7 या आमच्या निवडणूक विशेष कार्यक्रमात। देशाची राजधानी दिल्ली, दिल्लीच्या तख्तावरती जो पक्ष धडक देईल त्या पक्षाचा एक वेगळाच दबदबा या देशात राहिलाय। याच दिल्ली विधानसभेवर काही दिवसांपूर्वी आम आदमीच्या झाडून सर्वी राजकीय समीकरणं मोडून काढली। हाच आप पक्ष दिल्ली लोकसभेच्या 7 जागांवर आता कशी धडक देतो याची भीती सुद्धा प्रस्थापित राजकीय पक्षांना वाटते। याच दिल्लीच्या तख्ताचा इतिहास सुद्धा मोठा रंजक आहे। सुरुवातीला पाहूयात हा इतिहास। नवी दिल्ली भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू कायमच या नावाभोवती घिरट्या घालत राहिला आहे। अगदी महाभारतातही पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ या आताची दिल्लीच होय असा इतिहासात उल्लेख आहे। देशाच्या इतिहासात अनेक थोर पराक्रमी लढवय्ये राजे झाले, मात्र ज्यानं दिल्ली जिंकली तोच खरा बादशहा मानला गेला। आजही दिल्ली जिंकणाऱ्याला देशाच्या राजकारणात महत्वाचं स्थान आहे। या दिल्लीचा इतिहास मोठा रंजक आहे। 1803 मध्ये मराठ्यांचा पाडाव करत इंग्रजांनी दिल्लीची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती दिली। 1887 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिची हिंदुस्थानची महाराणी म्हणून दिल्लीहूनच घोषणा झाली। त्यातच 1911 मध्ये हिंदुस्थानची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली आणि 1947 मध्ये इंग्रजांपासून स्वतंत्र झालेल्या भारताची पहिली राजधानी दिल्ली झाली। स्वातंत्र्यानंतर राजधानी दिल्लीचा अंतर्भाव केंद्रशासित केला गेला, मात्र 1991 मध्ये 69व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय राजधानीचं संघ क्षेत्र अर्थात नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली असं दिल्लीचं नामकरण केलं गेलं। या घटना दुरुस्तीद्वारे दिल्ली प्रदेशाला मतदानाद्वारे स्वतंत्र विधानसभा गठीत करण्याचे आणि काही विशेष अधिकार देण्यात आले, मात्र प्रशासनिक दृष्ट्या यावर काही मर्यादा ठेवून केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारद्वारे दिल्लीचं प्रशासन संयुक्तपणे चालवलं जाईल अशी तरतूद करण्यात आली। 1993 मध्ये 70 जागांसाठी दिल्लीत पहिली विधानसभा निवडणूक झाली। यात 70 पैकी 49 जागांवर दणदणीत विजय नोंदवत भाजपनं सत्ता काबीज केली। त्यानंतर 1998 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव करत काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी 52 जागा जिंकल्या। त्यानंतर झालेल्या 2003 आणि 2008 निवडणुकांमध्ये अनुक्रमे 47 आणि 43 जागांवर विजय मिळवत शीला दीक्षित यांनी दिल्लीची सत्ता काबीज करत हॅट्रिक केली। तर 2013 मध्ये अवघ्या वर्षभर जुन्या असलेल्या आम आदमी पक्षानं शीला दीक्षित आणि काँग्रेसला दिल्लीतून अक्षरशः उकडून फेकलं आणि अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले। हातात झाडू घेतलेल्या केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षानं इतिहास घडवला खरा, पण अवघ्या 49 दिवसात अरविंद केजरीवाल यांनी जनलोकपालच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत देशाच्या राजकारणात उडी घेतली। दिल्लीत सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असून दिल्लीच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे। तर दुसरीकडे दिल्ली लोकसभेत अवघ्या 7 जागा असल्या तरी त्या जागांना राजकारणात अत्यंत महत्वाचं स्थान आहे। 1999 मध्ये भाजपनं काँग्रेसला क्लीन स्वीप देत सर्वच्या सर्व 7 जागा जिंकल्या होत्या, तर 2004 मध्ये परिस्थिती अगदीच बदलली आणि काँग्रेसनं 6 जागा जिंकत 1999 बदला घेतला। तर 2009 मध्ये भाजपकडून राहिलेली 1 जागा घेत 7ही जागांवर काँग्रेसनं विजय नोंदवला, पण 2009 पासून राजकारणात मोठे बदल घडतायत, विशेष म्हणजे दिल्लीच्या राजकारणात, आणि या बदलामुळे पुन्हा एकदा दिल्लीची निवडणूक गाजणार हे नक्की। किरण खुटाळे, झी मीडिया, मुंबई। इतिहास आपण पाहतोय, पण या देशाच्या राजधानीत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत असतात, पण 2013 विधानसभा निवडणुकीत एक इतिहास लिहिला गेला आणि आम आदमी पक्षाच्या या वादळानं या तख्तावरती सत्ता स्थापन केली। आम आदमी नावाचं वादळ आता देशभर घोंगाऊ पाहत आहे। पाहूयात सध्या दिल्लीच्या राजकारणात नेमकं काय घडू शकतं।
दिल्लीच्या तख्ताची सत्ता हे राजकीय पक्षांचं महत्वाकांक्षी स्वप्न राहिलंय. पण दिल्लीकरांनी 2013 डिसेंबरमध्ये प्रमुख राजकीय पक्षांना धक्के देत आपच्या हाती सत्ता दिली. त्यांनी काँग्रेसच्या प्रस्थापित शीला दीक्षित सरकारला अक्षरशः धूळ चारली. 2004 आणि 2009 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं अनुक्रमे 6 आणि 7 जागा जिंकत दिल्ली काँग्रेसच्या आधिपत्याखाली असल्याचं सिद्ध केलं. पण आज ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे याची प्रचिती दिल्लीत रोज होत असलेल्या नवनव्या नाट्यांमुळे स्पष्ट झाली आहे. 26 नोव्हेंबर 2011 देशात आम आदमी पार्टी नावाच्या पक्षाचा उदय झाला आणि या पक्षानं न भूतो न भविष्यती असं यश संपादन करत दिल्ली विधानसभेत धडक मारली. 70 पैकी 28 जागा जिंकत चक्क सरकार स्थापन केलं, अर्थात काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे. देशाच्या राजधानीत लोकसभेच्या 7 जागांसाठी आज सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसला आपल्या 7ही जागा वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. 2013 विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं 31 जागा जिंकल्या. मोदी या तख्तावर लोकसभा निवडणुकीतही भाजपचा झेंडा फडकवावा यासाठी जोर लावतील. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या अरविंद केजरीवाल यांनी लोकसभेच्या तयारीकडे आपला मोर्चा वळवलाय. एकीकडे भाजप, दुसरीकडे काँग्रेस, या दोघांच्या दिल्ली मंथनात आपचा चमत्कार किती निर्णायक ठरतोय हे पाहायचंय. दिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघातून जिंकलेल्या काँग्रेसच्या कपिल सिब्बल यांना आव्हान देण्यासाठी आपण कंबर कसली आहे. 2004 सिब्बल यांनी भाजपच्या स्मृती इराणी तर 2009 भाजपच्याच विजेंद्र गुप्ता यांचा पराभव केला होता. तर पूर्व दिल्लीतून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी 2004 भाजपच्या लालबिहारी तिवारी तर 2009 भाजपच्या चेतन चौहान यांचा पराभव केला होता. तर माजी क्रीडा मंत्री आणि सध्या काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रमुख म्हणून कार्यभार पाहत असलेल्या अजय माकन यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या विजय गोयल यांना पराभूत केलं होतं. माकन यांनी क्रीडा मंत्री असताना चांगली कामगिरी केली असली तरी काँग्रेसच्या एकंदरीत कारकिर्दीचा त्यांच्या जागेवरही परिणाम होणार हे निश्चित. उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या मीरा कनावारिया यांना पराभूत केलेल्या काँग्रेसच्या कृष्णा तिरथ यांनी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. पश्चिम दिल्लीमधून महाबल मिश्रा, उत्तर पूर्व दिल्लीतून जयप्रकाश अग्रवाल यांनी विजय नोंदवला होता. भाजपची मक्तेदारी राहिलेल्या दक्षिण दिल्लीतून 2009 रमेश कुमार यांनी भाजपच्या रमेश बिधुरी यांचा पराभव करत भाजपला क्लीन स्वीप देण्यात मदत केली होती. मात्र आज या 7ही जागांवरची गणितं बदलतील अशी स्थिती आहे. आज दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असली तरी केजरीवाल नावाचं नवं वादळ राजकारणात आल्यानं या 7 जागांवर कोण बाजी मारतो याकडे जाता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. किरण कुडाळे, झी मीडिया, मुंबई. दिल्लीचा इतिहास आपण पाहिला, सद्यस्थिती आपण पाहिली, पण दिल्लीच्या या राजकारणावर नेमकी कोणकोणत्या नेत्यांची पकड आहे यावर आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नवी दिल्लीचे 7वे मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष, दिल्लीच्या राजकारणातले सर्वात महत्वाचं नाव अरविंद केजरीवाल. IIT खरगपूर येथून अभियांत्रिकी शाखेची पदवी केजरीवाल यांनी घेतली. नुकताच त्यांनी राजीनामा दिला आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. 2006 आयकर विभागाच्या उपायुक्त पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. परिवर्तन पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशनची त्यांनी स्थापना केली आणि राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला. दोन हजार 2006 अरविंद केजरीवाल यांना मॅग्सेसे पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. जनलोकमालासाठी अण्णा हजारेंबरोबर राष्ट्रव्यापी चळवळ उभारण्यात केजरीवालांचं योगदान महत्वाचं होतं. 2011 त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. अवघ्या 49 दिवसात त्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्यानंतर राजीनामाही दिला. हे राजीनामा नाट्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. दुसरं महत्वाचं नाव शीला दीक्षित. 1998 ते 2013 दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या शीला दीक्षित. 1986 ते 1990 दरम्यान केंद्रीय मंत्री म्हणूनही शीला दीक्षित यांनी पदभार सांभाळला. शीला दीक्षितांच्या कारकिर्दीत काँग्रेसला दिल्ली लोकसभा निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळालं. शीला दीक्षितांच्या कार्यकाळात विकास दर झाला, पण गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आणि त्याचं खापरही शीला दीक्षितांच्या माथी फोडलं गेलं. कॉमनवेल्थ गेम्समध्ये झालेला भ्रष्टाचार, निर्भया प्रकरणी शीला दीक्षित यांच्यावर प्रचंड टीका झाली.
तर तिसरे महत्त्वाचे नेते भाजपचे मोठे नेते डॉक्टर हर्षवर्धन विधानसभेमध्ये अपराजित राहिलेले आहेत. हर्षवर्धन 1993 ते 1998 दरम्यान आरोग्य कायदा आणि शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. दिल्लीची सत्ता असताना 1994 मध्ये पोलिओ एज्युकेशन योजना राबवण्याचं श्रेय हर्षवर्धन यांना द्यायला हवं. देशभरामध्ये या योजनेची आग्रही अंमलबजावणी हर्षवर्धन यांनी केली. 2013 मध्ये हर्षवर्धन भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. 32 जागा त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं जिंकल्या होत्या, मात्र बहुमत ते विधानसभेमध्ये सिद्ध करू शकले नाहीत आणि त्यामुळे आपचं सरकार स्थापन झालं. दिल्लीमधले महत्वाचे नेते आपण पाहिले, पण नेमकं आता येऊ घातलेल्या लोकसभेत निवडणुकांचे काय परिणाम असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर हे सुद्धा आपल्या बरोबर असणार आहेत, या चर्चेत सहभागी होणार आहेत. दिल्लीचा इतिहास आपण पाहिला, सध्याची स्थिती आपण पाहिली, पण लोकसभेसाठी 1 जागा आहेत, या जागांचा नेमका काय परिणाम पाहायला मिळू शकतो याचं विश्लेषण करण्यासाठी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आपल्या बरोबर आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. सर, काय नेमकी चुरस पाहायला मिळेल? दिल्ली हे सल्तनतीचं शहर आहे. इथे कधी तुर्की आक्रमक होते, मुस्लिम आक्रमक होते, इंग्रज होते, मराठ्यांचं राज्य होतं, तसं आता या लोकसभेमध्ये नेमकं कोणाचं राज्य असणार आहे हा सवाल या निमित्तानं पुढे येतोय. दिल्लीतल्या ह्या ज्या 7 जागा आहेत त्या 7 जागांचं अनालिसिस अतिशय इंटरेस्टिंग आहे. यातल्या 3 जागा विशेषतः मला अतिशय महत्त्वाच्या वाटतात. त्यातली सर्वात प्रतिष्ठेची कुठली होत असेल तर ती कपिल सिब्बल ज्या चांदनी चौकातनं हॅट्रिकसाठी प्रयत्न करणार आहेत ती जागा, कारण त्या ठिकाणी त्यांना पत्रकार आशुतोष यांनी आम आदमी पक्षातर्फे आव्हान दिलेलं आहे. आणि तिथली जर आपण परिस्थिती पाहिलेली आहे तर त्यांचं मार्जिन जे आहे, विजयाचं मार्जिन जे आहे, ते 44% 2004 साली जे होतं ते 2009 मध्ये 25% आलेलं आहे. आता चांदनी चौका जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या 3 जागा यावेळी निवडून आल्या, तर आम आदमी पक्षाच्या 4, तर काँग्रेसच्या 2 आहेत. त्यामुळे काँग्रेसचा 2004 पासून 2009 पर्यंत आणि 2013 विधानसभापर्यंतचा ग्राफ हा असा खाली येतोय, त्यामुळे ती जागा काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. दुसरी सर्वात त्यांच्याशी प्रतिष्ठेची जागा कुठली असेल तर ती संदीप दीक्षित यांची आहे. संदीप दीक्षित हे आपल्याला माहिती असेल माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव आहेत. तेही दिल्ली पूर्वमधून आपलं नशीब आजमावणार आहेत आणि तिसऱ्यांदा ते निवडणूक सातत्यानं जिंकतात की काय, हॅट्रिक करतात की काय, हा सवाल आहे. त्या ठिकाणी सुद्धा जर आपण पाहिलं तर 2004 साली त्यांचा जो विजय झालेला होता तो 28% होता. 2009 साली ते प्रमाण 19% आलं. आणि दिल्ली पूर्वमध्ये जर आपण पाहिलं तर आम आदमी पक्षाला 5 जागा, भाजपला 3 आणि काँग्रेसला 2, म्हणजे एक प्रकारे इथे सुद्धा काँग्रेस आपल्याला पिछेहाट झालेली दिसतं, त्यामुळे ही जागासुद्धा काँग्रेसची धोक्यात आहे असं मला वाटतं. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची लढत म्हणजे माजी मंत्री अजय माकन. अजय माकन हे नवी दिल्लीमधून पुन्हा हॅट्रिक करतात की काय, अशी एक आत्ता त्या ठिकाणी चुरशीची लढत आहे. परंतु ती जी जागा आहे त्या जागेवर सुद्धा चुरस अशा करता आहे की नवी दिल्लीच्या जागेचं आपण जर विश्लेषण पाहिलं तर त्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 7 जागा आम आदमी पक्षांनी, तर 3 जागा या भारतीय जनता पक्षांनी, तर काँग्रेसनी 2013 सालची एकही विधानसभा तिकडे जिंकलेली नाही. त्यामुळे ह्या ज्या 3 जागा आहेत, चांदनी चौक आहे, दिल्ली पूर्व आहे आणि नवी दिल्ली, या 3 जागांवर काँग्रेस आता पराभवाच्या छायेत आहे. चौथीची जागा आपण पाहिली आहे. नाही सर, आपण चौथी जागा सुद्धा पाहूयात. 3 जागांवर काँग्रेसची पिछेहाट होताना दिसतेय असं तुम्ही सांगताय. या सगळ्या जागांचं विश्लेषण सुद्धा आपल्याला करायचं आहे आणि त्याचे देशाच्या राजकारणावर काय पडसाद होणार आहेत हे सुद्धा आम्ही तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर पुन्हा एकदा उदय सर आहेत. सुरुवातीच्या 3 जागांवर काँग्रेसची पिछेहाट होण्याची शक्यता वर्तवली जाते, पण उरलेल्या 4 जागांवर सर नेमकी काय परिस्थिती असणार आहे? पश्चिम दिल्ली या ठिकाणी सुद्धा काँग्रेसची वाताहत झालेली आपल्याला दिसतं. त्या ठिकाणी काँग्रेसला एकही जागा विधानसभेची मिळवता आलेली नाही. त्या जागेवरचा मागच्या वेळचा विजयसुद्धा अत्यंत निसटता होता. तिकडे आम आदमी पक्षाला 4 आणि भारतीय जनता पक्षाला 5 अशा जागा होत्या. मग ती जागासुद्धा आत्ता काँग्रेसच्या हातातनं गेल्यासारखीच आहे. त्यामुळे नवी दिल्ली असेल, उत्तर पश्चिम असेल, पश्चिम दिल्ली असेल, दक्षिण दिल्ली असेल, दिल्ली पूर्व असेल, उत्तर पूर्व असेल आणि चांदनी चौक असेल, या 7 जागांवर आत्ता काँग्रेस पराभवाच्या छायेत आहे. आपण जर एक विश्लेषण पाहिलं तर त्यांना या विधानसभा निवडणुकीमध्ये 24% मतं आणि 8 जागा मिळालेल्या होत्या, तर आम आदमी पक्षाला 29% मतं आणि 28 जागा मिळाल्या होत्या.
4 ते 5% केवढा जागांचा फरक पडला हे आपल्या लक्षात येत असेल. त्यामुळे दिल्लीमध्ये गल्लीपासून ते अक्षरशः दिल्लीपर्यंत हा जो वाक्प्रचार आहे त्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचं अत्यंत कडवं आव्हान आहे आणि ते सक्षमपणे पेलू शकेल असं नेतृत्व आता दिल्लीमध्ये नाही, कारण शीला दीक्षित यांनी एक प्रकारे दिल्लीच्या राजकारणातून संन्यास घेतलेला आहे. ते आता पुन्हा निवडणूक लढवतील अशी चिन्ह आपल्याकडे नाही आहेत. काँग्रेसची पिछेहाट होईल, पण आपचा उदय जेवढ्या लवकर झाला तेवढ्याच पटकन आपची घसरण झालेली पाहायला मिळाली. या निमित्तानं अर्ली राईज हॅज अर्ली फॉल असं म्हणता येईल की नेमकं याचे काय परिणाम दिसतील? आपची झालेली घसरण ही दिल्लीकरांना निश्चितच आवडत नसली तरी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला इथे बसून जेवढं वाटतं की दिल्लीकर त्यांना नाकारतील असं काही चिन्ह मला वाटत नाही. त्यांच्या मतात निश्चित घट होईल, परंतु त्याचा परिणाम त्यांची एखादी सीट जाण्यामध्ये किंवा काँग्रेसला त्याचा फायदा होण्यामध्ये काही आलेला आहे असं नाही. याचं कारण काँग्रेसला पर्याय आप आहे, आपला पर्याय काँग्रेस अजून पुढे आलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे की काँग्रेसला पर्याय आप आहे परंतु आपला पर्याय काँग्रेस नाही. परंतु काँग्रेस विरोधी मताला जर आपकडे जायचं नसेल तर भारतीय जनता पक्ष हाही एक पर्याय उपलब्ध आहे. बरोबर आहे, पण आपण पाहिलं गेल्या 49 दिवसात शीला दीक्षित या जवळपास राजकारणातून निवृत्त झाल्यात की काय अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. तर भाजपचे हर्षवर्धन सुद्धा आक्रमक दिसले नाही, आप सुद्धा कुठेतरी फसतंय असं सुद्धा वाटतंय. मग या सगळ्यामुळे मतदारांमध्ये समजेल ही अत्यंत वेगळ्या मुद्द्यांवर लढली जाईल. मुळातच पहिली गोष्ट, विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका काही एकत्र होतील अशी चिन्ह आता काही दिसत नाही आहेत. लोकसभेची निवडणूक ही दिल्ली हे नॅशनल कॅपिटल असल्यामुळे, राजधानी असल्यामुळे त्या ठिकाणी नमो विरुद्ध रागा हे युद्ध अगदी टिपेला पोचलेलं असेल. आपण दिल्लीतल्या विधानसभेच्या निवडणुकीतही पाहिलं, त्याही वेळा त्या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या होत्या, राहुल गांधींच्या सभा झाल्या होत्या. त्या राहुल गांधींच्या सभेला कमी असणारी गर्दी तेव्हा आपण सगळ्यांनी दाखवली होती. तेव्हा हे सगळे मुद्दे मला असं वाटतं जास्त चर्चेत येतील, स्थानिक मुद्द्यांना त्याला फार प्राधान्य असेल असं मला वाटत नाही. धन्यवाद सर. एकूणच या सगळ्याचं विश्लेषण आपण निवडणुकीच्या रणसंग्रामात वेळोवेळी इतरही बुलेटिन्समधनं करत राहू, पण दिल्ली 7 या आमच्या निवडणूक विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूयात. पहा फक्त Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.